आयुष्यात शिक्षणाला खूप महत्व आहे, त्यामुळे महिलांनी आणि मुलींनी शिक्षण अर्धवट सोडता कामा नये. शिक्षणातून स्वावलंबन आणि आत्मविश्वास मिळतो. आता कुटुंबाचा कणा म्हणून महिलाच पुढे येत असून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी भागीरथी महिला संस्था महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असं प्रतिपादन भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलं. शाहूवाडी तालुक्यातील गिरगाव इथं युवती मंच शाखेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. शाहूवाडी तालुक्यातील गिरगाव इथं भागीरथी युवती मंच शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. डोंगर कपारीत आणि शाहूवाडी तालुक्याच्या ठिकाणापासून 40 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ग्रामीण भागात भागीरथी युवती मंचची शाखा स्थापन झाली असून त्याचं उद्घाटन सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं. राजकारण बाजूला ठेवून संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात भागीरथी संस्था महिलांच्या उन्नतीसाठी झगडत असून आजवर 40,000 पेक्षा अधिक महिलांना भागीरथी महिला संस्थेनं आत्मविश्वासाचं बळ दिलंय, असं अरुंधती महाडिक यांनी सांगितलं. भागीरथी युवती मंचच्या माध्यमातून गिरगाव गावातील महिलांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, तसंच शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन केलं जाईल, असं महाडिक यांनी नमूद केलं. महिलांना ताठ मानेनं जगायला भागीरथी संस्थेनं शिकवलं आहे, असे गौरवउद्गार प्राध्यापक बाबूराव घुरके यांनी काढले. तर सरपंच वसंत कांबळे, माजी सरपंच दशरथ घुरके, रमेश कांबळे, उपसरपंच कृष्णा पाटील, स्नेहा कांबळे, लक्ष्मी कांबळे, मनीषा पाटील, मुख्याध्यापक गणेश मुंडे यांनीही मनोगत व्यक्त केलं. यावेळी भागीरथी युवती मंचच्या गिरगावच्या अध्यक्षा लक्ष्मी कांबळे यांच्या हस्ते सौ महाडिक यांचा सत्कार करण्यात आला. तर दिव्यांग मुलगी स्नेहल कांबळेला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी भागीरथी महिला संस्था काम करेल, असंही सांगितलं. कार्यक्रमाला दगडू पाटील, तुकाराम कांबळे, धोंडीबा कांबळे, रवी पाटील, प्रकाश कांबळे, लीलावती कांबळे, मनीषा पाटील, संध्या कांबळे, भीमराव कांबळे, एस आर पाथव, गणेश मुंडे यांच्यासह ग्रामस्थ, महिला आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.